नमस्कार, मी आशू आशू देसी फूडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरपूर टेस्टी असा पास्ता आणि खूपच सोप्या पद्धतीने अगदी 15 मिनिटात बनणारा हा पास्ता आहे. चला तर मग आता आपण पास्त्याची रेसिपी बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ सर्वात अगोदर. इथे मी 2 प्रकारचा पास्ता घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे इथे मी 100 ग्राम घेतलेले आहे, दोन्ही 100-100 ग्राम इथे मी पास्ता घेतलेले आहे. आता सर्वात अगोदर आता आपल्याला गॅसवर पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे, पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 3 ग्लास पाणी घालत आहे. गंजामध्ये टोप ठेवलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये आता 3 ग्लास पाणी घालणार आणि पाण्याला छान उकळी येतपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. ते 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे मी, म्हणजे आपल्या पास्त्यालाही छान टेस्ट यायला हवी म्हणून. आता पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये पास्ता घालायचा आहे आणि पास्त्याला आपल्याला ओव्हर कुक नाही करायचं आहे, म्हणजे 70-80% आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजल्याने काय होते, पास्त्याची टेस्ट छान येत नाही. इथे बघू शकता आता आपला पास्ता छान व्यवस्थित बॉईल झालेला आहे. 80% मी इथे पास्ता बॉईल करून घेतलेला आहे. आता आपण स्ट्रेनरमध्ये काढून घेऊया. इथे मी काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी. आता आपला पास्ता थंड होतपर्यंत आपण त्याला पास्त्याला लागणारं तडक्याचं साहित्य बघून घेऊ. इथे मी लसूण घेतलेले आहे 10-12, छिलून काप करून घेतलेले आहे बारीक असे. 1 कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून, 1 गाजर घेतलेला आहे बारीक चॉप करून, 1 टमाटर घेतलेलं आहे बारीक चॉप करून आणि इथे 2 चम्मच टमॅटो सॉस घेतलेला आहे. चला तर मग आता आपण तडका देऊया. इथे मी पॅन घेतलेला आहे, गॅसवर ठेवलेला आहे. आता सर्वात अगोदर यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. तेल इथे आता आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण लसूण घालूया. लसूण घातलेलं आहे मी इथे. आता लसूणला आपल्याला हलका कलर येतपर्यंत, हलका गोल्डन कलर येतपर्यंत भाजून घेऊया. आता यात आपल्याला 1 चिरलेला कांदा घालूया. बघू शकता लसूण झालेला आहे छान हलका गोल्डन. आता यात आपल्याला 1 कांदा घालायचा आहे. कांद्याला छान परतून घेऊया. आता यामध्ये 1 चिरून ठेवलेला गाजर घालूया. गाजरला पण छान व्यवस्थित असा परतून घेऊया. आता गाजर आपला व्यवस्थित झालेला आहे. आता यात आपण 1 चिरून ठेवलेला टमाटर घालूया. आता टमाटरला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे टमाटर सॉफ्ट होण्याकरता. आता मिक्स करून घेऊ आपण. आता यावर 1 मिनिटभर झाकण झाकून देऊ टमाटर सॉफ्ट होतपर्यंत. आता बघू शकता टमाटर छान व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे. इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे. आता मी इथे 1 चम्मच मॅगी मसाला घालत आहे. तुमच्याकडे जर पास्ता मसाला असेल तर तुम्ही पास्ता मसाला 1 चम्मच घालू शकता. इथे 1/2 चमचा तिखट घालत आहे. आता यामध्ये थोडं मीठ घालत आहे. मीठ आपल्याला एकदम थोडं घालायचं आहे. मी इथे 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे, कारण की बॉईल करत असताना पण मीठ घातलेलं आहे आणि टमाटर सॉफ्ट करण्याकरता पण मीठ घातलेलं आहे. त्यामुळे इथे मी थोडंच मीठ घातलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण 2 चम्मच टमॅटो सॉस घालूया. टमॅटो सॉस घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बॉईल करून ठेवलेला पास्ता घालूया. आता पास्ता घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघू शकता मी पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे पास्ता. आता आपल्याला मसाल्यामध्ये 2 मिनटं याला शिजू द्यायचं आहे. आता पास्त्यावर थोडं आपण चीज घालूया. मी इथे चीज किसून घेतलेलं आहे, ते घालत आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे चीज आपलं मेल्ट झालेलं आहे. आता इथे आपला पास्ता रेडी आहे खायला गरमागरम. आता आपण सर्व्ह करून घेऊया. आता इथे मी पास्ता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. थोडं गार्निशिंग केलेली आहे चीजने. बघू शकता इथे आता आपला पास्ता खाण्यासाठी रेडी आहे. किती छान दिसत आहे आणि खायला खूप टेस्टी लागते आणि झटपट बनते 15 मिनिटात. अशा पद्धतीने बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तुम्हाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही स्वतः पास्ता बनवून खाल्लेला आहे, एवढा टेस्टी लागतो हा पास्ता. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, खा तरा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.